सुरू नमस्कार, माझं नाव सुनील वाघ, माझं वय 59 आहे. मला 7-8 महिन्यापासून अंग बाहेर येणे म्हणजे रेक्टम प्रोलॅप्सचा त्रास होत होता. त्यासाठी मी होमिओपॅथी वगैरे औषधं घेतली, कशाचा उपयोग झाला नाही, ब्लिडिंगही व्हायला लागलं. मग मी हिलिंग हँड्सच्या डॉक्टरांकडे आलो. डॉक्टर पोरवाल सरांनी मला चेक केलं. त्यानंतर 15 सप्टेंबरला माझं ऑपरेशन झालं आणि ऑपरेशन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी लगेच घरी जाऊ शकलो आणि 4 दिवसांनी ऑफिसला जायला सुरुवात झाली. मला सुरुवातीला थोडंसं म्हणजे फॉल्स सिग्नल्स येत होते की संडासला जावं असं वाटायचं. हळूहळू ते सगळं थांबलं आणि 15-20 दिवसानंतर परत नॉर्मल व्हायला लागलं सगळं. आणि आता महिन्याभर होऊन गेला. आजच डॉक्टरांची अपॉइंटमेंट होती. त्यांनी सांगितलं की आता पूर्ण बरं झालेलं आहे, फॉलोअपची सुद्धा गरज नाही आणि थोडंफार जो बर्निंग किंवा आग होण्याचा इफेक्ट आहे तोही 7-8 दिवसात नाहीसा होईल. असं प्रकारे मी ह्या ह्याच्यातनं आता बाहेर आलेलो आहे. हॉस्पिटल अतिशय सुंदर आहे, इथला स्टाफ एकदम एफिशियंट आहे. तुम्हाला कुठलाही त्रास होत नाही, कुठल्याही प्रकारची असुविधा होऊ नये याची पूर्ण काळजी इथं घेतली जाते आणि इथं मिळणारी औषधंही अतिशय गुणकारी अशी आहेत. त्यामुळे ओव्हरऑल अतिशय चांगला परफॉर्मन्स ह्या हॉस्पिटलचा आणि इथल्या डॉक्टरांचा आणि स्टाफचा आहे. थँक्यू.